महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. Anurag Pawar as international makeup artist also teach the students. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. अंबरनाथ शहरात नवीन 660 खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यापैकी 131 खाटा ह्या ऑक्सिजन बेड असणार आहेत. अंबरनाथ शहरातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता बाधितांना तातडीने उपचार मिळावे यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागात कोविड समर्पित रुग्णालयाची उभारणी करण्यात येत आहे. शनिवारी आमदार डॉक्टर बालाजी किनीगर यांनी या केंद्रांना भेट देत तेथे सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. यामध्ये अंबरनाथ पूर्व भागातील पीडी कारखानीस कॉलेजमध्ये एकूण 160 खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. यापैकी 35 खाटा या ऑक्सिजन करता असणार आहेत. तर वडवली विभागातील UPSC मार्गदर्शन केंद्राच्या ठिकाणी एकूण 300 खाटा असणार असून त्यापैकी 57 खाटा या ऑक्सिजनसाठी आणि अंबरनाथ पश्चिम येथील बहुउद्देशीय शाळा कुंटोली येथे एकूण 200 खाटा असणार आहेत. त्यापैकी 29 खाटा या ऑक्सिजन बेड असणार आहेत. या सर्व ठिकाणची पाहणी करून येथील उर्वरित सर्व कामे तातडीने मार्गी लावण्यात यावी. त्याचप्रमाणे अंबरनाथ पूर्व येथील शिवकृपा हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत असून त्याबाबतही जलदगतीने काम पूर्ण करण्याच्या सूचना नगरपालिकेच्या उपस्थित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी नगरसेवक सुभाष साळुंके, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी धीरज चव्हाण, नोडल अधिकारी नितीन राठोड तसेच नगरपालिकेचे संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होता. नवाज वनू, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.